संजीव चव्हाण. काही काळ मी सुद्धा गलाईचा धंदा केलेला आहे. त्या अनुभवातूनच मी आज हा प्रयत्न करत आहे. इतर कामगारांसारखंच गलाई बांधवांना सुद्धा सर्व जगातील लोकांनी ओळखावं. आपण रात्रंदिवस सोन्याचांदीचा धंदा करतो, परक्या मुलकात जातो, परक्या मुलकात आपल्याला कोण मदत करेल का नाही हे सुद्धा आपल्याला माहीत नसते. तरीही आपण आपलं घरदार सोडून, आपले नातेवाईक सोडून आपण एका परक्या ठिकाणी जातो, रात्रंदिवस काम करतो. हीच ओळख संपूर्ण जगाला करून देण्यासाठी मी आज हा छोटासा प्रयत्न करत आहे. ह्यामध्ये जर आपल्याला काही चुकी वाटल्या, काही त्रुटी वाटल्या, तर हे केवळ एक करमणूक आहे असं समजावं आणि मला क्षमा करावी. आत कोण कोण आहे? आत आई चौक आहे. ठीक आहे, बघ जा जरा, सकाळच्या वेळेला बसत जाऊ नको असा. चल आओ शेठ, आओ. नमस्ते, बैठो. कैसा है हाल? ठीक है. ठीक चल रहा है ना? क्या सेवा करूँ आपकी? कुछ नहीं. जी उसको गलक दे दो. बाळ्या, ए बाळ्या, अरे बाहेर ये, मूस घेऊन बाहेर ये. चुगल्या? हा, चुगल्या गेला वाटतं चहा सांगायला. शेठ गेलो बाई. अरे गेलं, त्या सांगितलंस का? सांगितलं का? गेलं म्हणल्यावर सांग आता. तुम्हीच गेलं शेठ, गेलं. आता तुमचीच चैली आहे. कशी चैली? बघ दादा, जा लवकर, मालक खवळ चाली. राहू शेठ, आप भी ध्यान द्या जा, नुसतं गावी बसता या. पोरं काय करते ते, काय नाही, गिरळ कसं झालं? अरे आपल्या नशिबात आहे ते मिळणार. त्यो विषय नाही, माझं म्हणणं काय माहितीये का, गेल्या वेळी काय झालं, ते रामदेव शेठ चं काम आलं होतं आपल्याला, ते कमी आलं त्यात. अरे चालायच, आपला धंदाच ह्यो असा आहे, सगळं निस्तारायला मी आहे की तू कशाला काळजी करतोयस? ठीक आहे. बाकी तू कणात घडू नकोस. एक घेऊ दे सकाळ पूजा झाली सर, झाली गिरा जिंकी दिसत काय बिडी वडायची नाही. अरे बिडी वडू नकोस, तुला हजार डाव सांगितलं तर बिड्याशिवाय चैनच पडे ना. राहिली काय यात्रेची काळजी फक्त तुलाच आहे म्हणजे. नाही, मी तुम्हाला आठवण कोण दिली हो. अरे यात्रा म्हणजे आपल्यासाठी पर्वणीच. आपण इथं राब राब राबतोय, दिवस घालवतोय ती कशासाठी? तर वसत न एकदा यात्रेला आपलं गावाकडे जायसाठी. ती लगा मी कसा राहायचे म्हणतो की यात्रा व्हायची परिमाणाचं लक्षात नाही माझ्या. चुकल्याने पण ध्यान करून दिलं नाही, परिमाणा की खवळाय तुम्ही. माझ्या आधी तुला जायची घाय झाली. हे बघ चुकल्या, आता गावाकडे जायला चार दिवस राहिले. ती मी गावाकडे जायची समधी तयारी केल्या. हा, पोराशनी 5,000 रुपये दिले. ती 5,000? हा, बाकीच काय असेल नसेल ती पोर बघतेली. तोपर्यंत तू काय लागतय नाही लागतय, गावाकडे काय न्यायचं आहे ती तुझ तू काळजी ना घरात इचर. आणि काय असेल ती 2 दिवसात सगळी जुळणी करून ठेव. नाहीतर कोणा हे राहिलं ते राहिलं असलं चालणार नाही. होणार नाही बाकीच काय. पण मी काय म्हणतो, 5,000 रुपयाच काय द्यायचं? गेल्या वेळी पण 5,000 रुपये दिलं. सगळा दिनार दुकानात घातला 10 रुपया दिंगाणा करा असं चालतो. एवढं पैसे नाही द्यायचं शेठ कधी. अरे चुकल्या,
आपल्या जवळ पैसा आहे ते पोराशनी काय कमी पडलं नाही पाहिजे. आपण तिकडे जायचं, गावाकडे गेल्या चार दिवस लेट झालं तर चालतंय का नाही, सारखं सारखं पाळा येतय गावाकडे. म्हणून आपलं त्यांनी पैसा असावं म्हणून दिले ते. पुन्हा हिसा विचारायला आहेच की अरे मालक एक नाही गावाकडे निघाले ते. काय म्हणतो, हजार रुपये दिले शेतने खर्च आला. मग काय चंगळ शेतनी 5,000 दिले होते. काय लागायचं म्हणजे दुकानात सामान आणायला खर्चाला नव. अरे सांग त्या सल माझ्या करू आपण 5,000 दिले. 5,000 होय होय लय दिवस झाले. चला आज मजा करूया. चला की आता मग 5,000 भेटलं आता करू की जाऊया बारला लेडीज बारला. होय होय तुमच्या बाने ठेवले ते पैसे. ह शेठनं माल मारायला ठेवले ते पैसे. तुमचा तुम्हाला मजा मारायला नव. त्यात काय नव आहे, आजच्या आज आपण जाऊन चंगळ करायची. शेठ आल्यावर 4 शिव्याच दिल. त्यात काय नव मग, विचार करायचा नाही बघू पुढच्या पुढे. अरे तेवढे अरे पण जायचं कुठं ह्यात वेळ किवायची लागला नाही की अजून. थांब थांब बघ तू काय लागा नाही बघ आता लागला बघ वाजलं का सर अजून. येस बाळू दादा ओके चंगळ आहे 5,000 बागा पुरली पाहिजे. टाकना खा टाकना खा उलटे बिलत्या. अरे यात वस यात वस यात वस त्या तू तूच घेणार का उलट वस तुला किती व्हायची दादाला वस दादाला वस दादाला वस दादा अजून नाही जे आता रे जायला कसं प्यायला इथं ठेव इथं ठेव पण म्हणलं व्हायचं व्हायचं व्हायचं.